नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4वीचा मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आज आपण अपठित उतारा आकलन म्हणजेच अनसीन पॅसेज पाहणार आहोत. याआधीही आपण अनसीन पॅसेज कसा सोडवायचा म्हणजे त्याखालची प्रश्न उत्तरं कशी सोडवायची हे पाहिलेले आहे. आज आपण आणखी काही अनसीन पॅसेज पाहणार आहोत आणि त्याखालची प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. तर हा जो अपठित उतारा म्हणजेच अनसीन पॅसेज आहे तो अभ्यासताना काय काळजी घ्यायची हे सुद्धा आपण पुन्हा एकदा पाहूया. उतारा प्रथम काळजीपूर्वक वाचा, म्हणजे जो काही तुम्हाला अनसीन पॅसेज दिला आहे तो तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचा. डायरेक्ट त्या उताराखालची प्रश्न उत्तरं सोडवायला जाऊ नका. सर्वप्रथम तो उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा. उतारा वाचून समजून घ्या. जो काही पॅसेज तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही नीट वाचा, तो समजून घ्या. म्हणजे त्यामध्ये काय तुम्हाला सांगायचं आहे, त्या पॅसेजचा अर्थ काय आहे, तो सगळा तुम्ही आधी नीट समजून घ्या. त्यानंतर त्याखाली दिलेले प्रश्न नीट लक्षपूर्वक वाचून नीट समजून घ्या. म्हणजे पॅसेज तुम्ही वाचला, समजून घेतला, त्यानंतर मग त्याखाली जे दिलेले प्रश्न आहेत ते तुम्ही लक्षपूर्वक वाचा आणि नीट समजून घ्या की कुठला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर काय आहे. प्रश्नांची उत्तरे उतारातून शोधून लिया. हा अनसीन पॅसेज आहे त्यामुळे या पॅसेजमध्येच तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. कोणत्याही इतर पुस्तकात तुम्हाला ती मिळणार नाही आहेत. त्यामुळे जो काही पॅसेज तुम्हाला दिलेला आहे त्याखालच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या पॅसेजमध्येच शोधून काढायची आहेत. आणि त्यानंतर आहे प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात लिहा. म्हणजेच जे काही पॅसेजच्या खाली तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला पूर्ण वाक्यात म्हणजे फुल सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं आहे. तर ही झाली अनसीन पॅसेज अभ्यासताना घ्यायची काळजी. आता आपण आज आपण आणखी काही पॅसेज बघणार आहोत ज्याचा आपण सराव करणार आहोत, त्या पॅसेज वाचून त्याखालच्या प्रश्नांची उत्तरं समजून घेणार आहोत. चला तर मग. मुलांनो, खाली दिलेला उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. अपठित उतारा आकलन हा प्रश्न असेल तर त्या तेव्हा हाच प्रश्न वरती विचारला जातो की खाली दिलेला उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहा. आता आपण हा पॅसेज वाचूया, या पॅसेजमध्ये काय आहे ते नीट समजून घेऊया आणि मग त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं बघूया. जपानमधील एका गावात दोन माणसे होती. एकाचे नाव होते लिंतू व दुसऱ्याचे नाव होते शिंतू. ते दोघेही शेजारी राहत. जवळपासच्या रानातून ते लाकडे तोडून आणत व गावात विकत. लिंतू प्रेमळ होता. बघा, आता या एवढ्या पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे की जपानमध्ये दोन माणसं राहत होती एका गावामध्ये आणि एकाचं नाव होतं लिंतू आणि दुसऱ्याचं नाव होतं शिंतू आणि ते दोघेही शेजारी म्हणजे नेबर होते आणि जवळपासच्या रानातून ते लाकडं तोडून आणायचे आणि गावामध्ये विकायचे. त्यापैकी लिंतू जो होता तो प्रेमळ होता. आता आपण पुढे बघूया. त्याला झाडांची माया होती. हिरव्या झाडांची फांदी तो तोडत नसे. तसे केले तर झाड आपल्याला शाप देईल असे त्याला वाटे. शिंतूचे तसे नव्हते. सर्व प्रकारची लाकडे तो तोडी म्हणून तो लवकरच श्रीमंत झाला. बघा मुलांनो, या अनसीन पॅसेजमधून एक बोधही तुम्हाला मिळतो आहे. हा जो लिंतू आणि शिंतू नावाचे हे दोघं शेजारी होते त्याच्यापैकी जो लिंतू होता तो खूप प्रेमळ होता. त्याला झाडांची माया होती आणि हिरवी झाडे असलेली फांदी म्हणजे ती लाकडं तो तोडायचा तोडत नसे कारण की त्याला असं वाटायचं की जर हिरव्या झाडांची म्हणजे फांदी तो त्याने तोडली तर ते झाड आपल्याला शाप देईल. म्हणजे वाळलेली झाडं अशा झाडांच्या फांद्या लाकडू तोडले तर तो त्याचप्रमाणे त्या वाळलेल्या झाडांच्या लाकूड तोडायचा, मात्र हिरव्या झाडांची फांदी काही तो तोडत नसे. मात्र जो त्याचा दुसरा मित्र होता शिंतू तो मात्र तसा नव्हता. तो सगळ्या प्रकारची लाकडं तोडायचा, म्हणजे हिरवी झाडेसुद्धा आणि वाळलेली झाडेसुद्धा तो त्याची लाकडं तोडायचा आणि तो गावात विकायचा. त्यामुळे काय झालं तर तो लवकरच श्रीमंत झाला. अशा प्रकारचा हा पॅसेज आहे. या पॅसेजवर आता आपण आधारित प्रश्न उत्तरं बघूया. मला वाटतं तुम्हाला हा पॅसेज कळला असेल की या पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे, काय सांगितलेलं आहे.
आता आपण त्याच्यावरचे प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, ही गोष्ट कोणत्या देशाची आहे. तर मुलांनो, जर तुम्ही पॅसेज नीट वाचला असेल तर पहिलंच वाक्य आहे की जपान, ही गोष्ट जपान या देशाची आहे. म्हणजे जपानमधल्या एका गावात हे दोघं राहत होते, सुरुवातीलाच ते सांगितलेलं आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, तर ही गोष्ट जपान या देशाची आहे. दुसरा आहे, दोन माणसांची नावे कोणती होती. त्याचं उत्तर आहे, एकाचे नाव होते लिंतू आणि दुसऱ्याचे नाव होते शिंतू. बघा, या दोन माणसांची नावंसुद्धा तिकडे मेन्शन केलेली आहेत की एकाचं नाव काय होतं, लिंतू, आणि दुसऱ्याचं नाव होतं शिंतू. आता तिसरा प्रश्न आहे, लिंतू कसा होता. ते सुद्धा पॅसेजमध्ये आहे, लिंतू प्रेमळ होता. मुलांनो, मी आधीही सांगितलेलं आहे की तुम्हाला हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या पॅसेजमध्येच मिळणार आहेत. पॅसेजच्या बाहेरील एकसुद्धा प्रश्न विचारत नाहीत, त्यामुळे पॅसेज नीट वाचा, पुन्हा पुन्हा वाचा, जोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. चौथा प्रश्न आहे, हिरव्या झाडाची फांदी तोडली तर काय होते असे त्याला वाटे. हिरव्या झाडाची फांदी तोडली तर लिंतूला असं वाटे की तो झाड आपल्याला शाप देईल. बघा, लिंतू म्हणून हिरव्या झाडाची फांदी तोडत नव्हता, कारण त्याला असं वाटायचं की ते झाड आपल्याला शाप देईल. आणि पाचवं आहे, शिंतू लवकरच श्रीमंत कसा झाला. शिंतू सर्व प्रकारची लाकडे तोडी गावात आणि गावात विकत असे, म्हणून तो श्रीमंत झाला. मी पॅसेज वाचतानाच तुम्हाला सांगितलं की लिंतू हिरवी झाडांची लाकडे तोडत नसत, कारण की त्याला वाटे की शाप देईल ते झाड. मात्र जो शिंतू होता तो मात्र सगळ्या प्रकारची, म्हणजे हिरवी फांद्यांची झाडंसुद्धा तोडायचा आणि वाळलेली झाडंसुद्धा तोडायचा. त्यामुळे त्याला खूप सारी लाकडं मिळत असत आणि तो गावात विकत असे, म्हणून तो श्रीमंत झाला. बघा मुलांनो, हे पाच प्रश्न आपण या पॅसेजवर बघितलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरंही आपण बघितलेली आहेत. मला वाटतं या पॅसेजमुळे तुम्हाला अजून आणखी सराव झाला असेल की अनसीन पॅसेज कसे येतात, त्याची प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची. आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा अपठित उतारा आकलन बघितलेलं आहे आणि आजसुद्धा आपण अजून आणखी काही पॅसेज बघून त्याचा सराव करत आहोत. आता आपण जो पॅसेज बघितला त्यामुळे तुमचा सराव झाला असेल, तुमची उजळणी झाली असेल की अनसीन पॅसेज कसे असतात, त्यावरची प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची. त्यामुळे तुम्हाला गृहपाठ म्हणजेच होमवर्कसाठी मी एक उतारा देत आहे, म्हणजेच एक पॅसेज देत आहे. तो पॅसेज नीट वाचा आणि त्याखालची प्रश्नांची उत्तरं तुमच्या मराठीच्या वहीमध्ये म्हणजेच नोटबुकमध्ये लिहा. खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा एक अनसीन पॅसेज आहे, तो तुम्हाला होमवर्कमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे आणि त्याखालच्या प्रश्नांची उत्तरंही लिहायची आहेत. मी आता हा पॅसेज वाचते. गांधीजी पहाटे लवकर उठत, देवाची प्रार्थना करत, खूप खूप काम करत, दिवसभर त्यांचे काम चालूच असे. गांधीजी झोपडीत राहत, ते दररोज सूत कातीत आणि स्वतः तयार केलेले कपडे ते वापरत. बघा, तुम्हाला महात्मा गांधी माहितीच असतील. महात्मा गांधींवर हा पॅसेज आहे. त्यांच्या सवयी ज्या होत्या, ज्या चांगल्या सवयी होत्या, ज्या चांगल्या गोष्टी होत्या, त्या या पॅसेजमध्ये दिलेल्या आहेत. की गांधीजी हे पहाटे खूप लवकर उठत असत आणि पहाटे उठून ते देवाची प्रार्थना करत आणि दिवसभर खूप काम करत, दिवसभर त्यांचं काम चालू असे. गांधीजी एका झोपडीमध्ये राहत होते आणि त्याचप्रमाणे ते काय करायचे, दररोज सूत कातीत. तुम्हाला माहितीच असेल गांधीजी चरख्यावर सूत कातायचे आणि त्या सूताचे मग कपडे तयार केले जायचे आणि तेच कपडे गांधीजी स्वतःसुद्धा वापरत असत. आता आपण पुढे बघूया. ते नेहमी स्वच्छ राहत, नेहमी खरे बोलत, गांधीजींना मुले फार आवडत, ते मुलांचे बापू होते, ते सर्वांचेच बापू होते. बघा, गांधीजी हे नेहमी स्वच्छ राहत, त्यांना स्वच्छता खूप आवडायची. त्यांच्या घरातली, स्वतःची, वैयक्तिक ही स्वच्छता त्यांना खरंच खूप आवडत होती आणि ते नेहमी खरे बोलत. तुम्हाला माहितीच आहे महात्मा गांधी नेहमी खरे बोलण्याबद्दलसुद्धा खूप प्रसिद्ध आहेत, ते कधीही खोटं बोलले नाहीत. गांधीजींना मुले फार आवडत, गांधीजींना लहान मुलं खूप आवडायची आणि ते मुलांचे बापू होते, म्हणजे सगळी मुलं त्यांना बापू म्हणून त्यांना
आवाज देत, त्याचप्रमाणे बाकीच्या लोकांचे सुद्धा ते बापू होते. महात्मा गांधीजींना सगळेजण बापू असं म्हणत. तर हा पॅसेज तुम्हाला गृहपाठासाठी मी इथे दिलेला आहे. आता आपण त्यांची प्रश्नांची उत्तरं बघूया. आणि मला वाटतं मी पॅसेज तुम्हाला त्याचा अर्थही थोडाफार समजावून सांगितला आहे, त्यामुळे त्याखालच्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. प्रश्न: गांधीजी देवाची प्रार्थना केव्हा करत? पहिला प्रश्न आहे, गांधीजी देवाची प्रार्थना केव्हा करत? दुसरा प्रश्न आहे, गांधीजी किती वेळ काम करत? दुसरा प्रश्न आहे, गांधीजी किती वेळ काम करत? तिसरा प्रश्न आहे, गांधीजी कसे कपडे वापरत? गांधीजी कसे कपडे वापरत? आणि चौथा प्रश्न आहे, गांधीजी कोठे राहत? गांधीजी कोठे राहत होते? पाचवा प्रश्न आहे, गांधीजींना कोण फार आवडत? गांधीजींना कोण फार आवडत? तुम्हाला ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं पॅसेजमध्ये मिळणार आहेत. पॅसेज पुन्हा एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा, म्हणजे तुम्हाला या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं पॅसेजमध्ये मिळतील. मुलांना आज आपण एक पॅसेज सरावासाठी घेतला, म्हणजेच त्याच्या उजळणी घेतली की कसा अनसीन पॅसेज असतो, प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची. आणि एक पॅसेज म्हणजेच हा पॅसेज मी तुम्हाला गृहपाठासाठी दिलेला आहे, जो तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहा. त्यामुळे तुमचा अजून अपठित उतारा, आकलन याचा जास्त सराव होईल. आणि अशा प्रकारचे प्रश्न आले तर तुम्ही ते नीट सोडवू शकाल. धन्यवाद.